राम कृष्ण हरी माऊली आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. आता बघा, आधी एक झाड बघा. या झाडाची एक दोन औषधं लहान लेकराची औषधं सांगतो. आणि ही बघा, ह्या झाडाला अशा गाठी आल्यात. ही झाड आहे सौंदळीचं. तर सौंदळ म्हणतात काही ठिकाणी, शेमी म्हणतात. हे बघा, अशा गाठी आहेत. अशा गोल 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 असे गाठी आल्यात. आणि तिकडे बी आहेत गाठी. तर आधी ही गाठी झाडाला काय येत आता ह्याचं काही माणसाला माहीत नसतं. तर गाठी यायचं कारण म्हणजे, आता ह्या झाडाचे, आता ही शेमी सौंदळ म्हणतात. काही काही झाडाला गाठी काय येत आता. तर हे झाडाला गाठी यायचं कारण म्हणजे, ह्या झाड कुठलं जरी झाड असलं, आंब्याचं असो, सौंदळीचं असो, चिंचं असो, त्या झाडाला गाठी यायचं म्हणजे ह्या झाडाच्या आसपास पाण्याचा झरा असतो. ते पाण्याचा झरा जे आहे, ते पाण्याचे खालून फिरणारं पाणी जे आहे आपल्या शरीरात, जसे शिरा तसे जमिनीत शिरा असते. हे शिरा खाली पाणी फिरतं आणि वरून मग पाणी फिरल्यानंतर तुमचं कुठल्या बी येल असेल, येल वर्गीय जर वनस्पती असली तरी बी वरी जसं खाली पाणी फिरलं त्याच्या उलट दिशेनं वरी येल फिरत असतो. हे येल फिरवायचे असं पाण्याचं काम असतं. तसं ही बी गाठी आहे ती दक्षिण उत्तर बाजूला पाण्याचा झरा इथे आसपास कुठंतरी असणार आहे. तर हे असं झाड आहे बघा. तर ही ती शेमी म्हणतात, समुद्र म्हणतात. तर ही झाडाचे होमासाठी चालतं. तुम्हाला जरी कुठला जरी बामणानं जरी सांगितलं होम करण्यासाठी, तर हे झाडाची फांदी, वळलेल्या फांद्या न्याव्या लागतात. अगर वल्या असल्या तर वल्या नेऊन वाळवायच्या आणि होमाला वापरी देतं. होमासाठी सामग्री ह्याची साठी चालते. तर होमासाठी कशी चालते की ह्याचे बारीक बारीक तुकडे करून ठेवायचे असतात, एक एक दोन दोन इंचाचे. ते असे आडवे होते. होमाचं सामान रक्ताना बी काय करायचं, उत्तर दक्षिणच लावायचं असते, पूर्व पश्चिम नसते लावायचे. जरी ब्राह्मणाने जरी होम केला तर ह्याची तुम्हाला माहिती सांगतो थोडी. हे बघा, असं झाड आहे. हे असे मोरचे फांद्या न्यायच्या आणि उत्तर दक्षिणच लावायच्या. तर ती होम आपल्याला केलेला त्याचं सार्थक होत असतं, त्याचं पुण्य पदरात पडतं. तर होम जरी केला आणि तुम्ही जर चुकीचं काय केलं का तर ते सार्थक होत नसतं. आता हे त्याचं औषध सांगतो तुम्हाला. आता लहान लेकराचं, लहान लेकराला आगपैन होती. आगपैन झाली की का होती आगपैन, त्याची लहान लेकराची काही कारणानं उष्णता शरीरात वाढली की ते आगपैन होत असते. तर आगपैन जर झाली तर काय करायचं, आगपैनीला ह्याचा मुठभर पाला घ्यायचा, थोडी साल घ्यायची, साल ते बुडाची काढायची, मधली अंतर साल काढायची ना, दोन्ही बारीक पाण्यात वाटून रोज संध्याकाळी लेकरू झोपताना सकाळ संध्याकाळ जर लावली तुम्ही असे 5-7 दिवस, तर आगपैन जे आलेली आहे आगपैन राहत नाही. ते आगपैनीसाठी ह्याचा पहिला वापर होतो. आगपैन 5-7 दिवसात सगळे लहान लेकराचे राहते. तर आगपैन जर झाली तर ही जुनी औषधं आहेत. हे जुनी औषधंही कुणाकडे नाही सांगितले, तर ही आता वरचीवर माहीत नाही सांगितले तर कोण सांगत नाही. तर माझ्याकडे या म्हणतात मी लावून देतो औषध 100 पानाच घेणार. तर तसं करण्यापेक्षा कसं असतं, काही लांबले लोक आहेत त्यांनी काही तुमच्याकडे येऊ शकत नाहीत. एक 5-50 किलोमीटर परिस्थितीचे येतील लोक. 5-50 किलोमीटर जे लांबले लोकांनी काय करायचं, तर कुठं अडरनाथ हे असले तरी तेच त्यांनी तिथलं झाड बघायचं आणि आगपैनवर ह्याचा लेप द्यायचा. हे झालं पहिलं काम. त्याचं दुसरं काम काय करतात, उन्हाळ्यामध्ये काही पायत नाही घातलं काही नाही झालं तर ऊन लागतं आणि ऊन लागल्यामुळं काय होतं, उन्हाळी लागते. उन्हाळी लागते म्हणजे 2-4 थेंब चमच्याभर लगी होणार आणि परत जळजळ लगेच्या ठिकाणी आग होणार. माणसाला तासभर झोप येत नाही, काय करावं कळत नाही. तर त्या लगवी जर तशी जळजळ करायली, लगे आग होईली, उन्हाळी लागली, तर ह्याला काय करायचं, ह्याचा कवळा पाला घ्यायचा. कवळा पाला घ्यायचा आणि बारीक पाटावरवटीवर नाही तर मिक्सरमध्ये कशा तरी काढायचा. कवळा पाला काला ती गाईच्या दुधामध्ये घ्यायचा रोज संध्याकाळी झोपताना. असं जर काही दिवस करताय तुम्ही उन्हाळी जर लागली, तर परत उन्हाळी लागणार नाही. तर असं औषधं करताना कधी 5-7 दिवस तरी निदान करायचे. 2 दिवसात तुमची लघवीची जर जळजळ राहिली तरी बी 2-3 दिवस करायचं. कारण 2-3 दिवस केल्यानंतर तुमची काही शरीरात बिघड झाली असतं ती त्याला क्लिअर व्हायला लागतं. 2-4-5-6 दिवस जातात. हे झाले 2 औषधं. परत आता तिसरं औषध असं काय करतात, शरीरामध्ये तुमच्या उष्णता वाढलेली आहे. उष्णता वाढल्यामुळं तुमच्या शरीरामधून धातू जात असेल लगेच वाटत,
धातू गेल्यामुळं शरीर क्षीण होतं, स्थिन म्हणजे कमजोरी येते शरीरात, शरीरात कमजोरी आली की काय होतं, हातपाय थरथर कापतात, माणसाचा चेहरावर चेहरा खराब दिसतो, गालामध्ये जातात, हातपाय ताकद राहत नाही, काम करू वाटत नाही, कुठला उत्साह राहत नाही शरीरामध्ये, तर त्याला काय करते तर त्याला ह्याचा पाला घ्यायचा, ह्याचा पाला काय करायचं, पाला जिरे आणि धणं आणि खडीसाखर संध्याकाळी सगळे तिन्ही एकत्र करून बारीक वाटायचं, बारीक वाटलं, बारीक वाटून आपलं गाडगं असलं तर गाडग्यात मडक्यात ठेवायचा, आणि नाहीतर आपलं ह्याचं भांडं असलं, काशाचं भांडं असलं, काशाच्या भांड्यात ठेवू शकताय, पितळाचं भांडं असलं पितळाच्या भांड्यात ठेवलं तरी चालतंय, तांब्याचं असलं तर तांब्याच्या भांड्यात हे तिन्ही मिक्सरन एक अर्धा दहा लिटर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, अगर तुम्हाला जेवढं पाणी प्यायला घ्यायचं आहे तेवढं पाण्यात भिजत ठेवायचं, ना सकाळी पुन्हा खडीसाखर थोडी वाटून टाकायची, दोन चमचे खडीसाखर वाटून टाकली चांगलं ढवळण करायचं, चार पाच वेळा ह्या गेला असत त्या गेला असत त्या गेला असत आणि त्या गेला असत, असं केलं म्हणजे ते सगळं एकजीव होतो, सगळं एकजीव झाला प्याताना बी गडबडीने प्यायची नसते, औषधं दमाने प्यायची, दमाने प्याल्यानंतर आपल्या टाळूला बत्तीस छिद्र असतात, त्या बत्तीस छिद्रावटं काय असतं, तुम्ही दमाने प्याल्यामुळे त्याची लाळ ते मिक्स होती, लाळ मिक्स झाल्यामुळं तुमच्या काय जे शरीरात बेगड झालेला आहे, अशक्तपण आलेला आहे, तर ती सगळं कमी व्हायला मदत होती, आणि तुमचं आणि शरीरामध्ये ताकद वाढते, ताकद वाढली की अशक्तपणा हे सगळे तुमचे आजार कमी होणार आहेत, हे असं ह्या संदळीचं झाडाचं आहे, तर ही होमवर्धक वनस्पती होमासाठी वापरण्यासाठी चालते, काही होमाचे 21 लाकडं वापरते त्याच्यामध्ये ही टाकावीच लागते वनस्पती, कारण ही झाड जे आहे ह्या झाडाचं म्हणजे राहू शनी आणि केतू ह्या तिघा जणांचं झाड आहे, ह्या तिघा जणांचा आशीर्वाद, तिघा जणांचे ग्रह जर काही वाईट असले तर ह्या झाडाला काय करतात असं भेट देतात, शनिवारी येऊन भेट द्यायची, आता मी पण भेट घेणार आहे शनी झाडाची, भेट घ्यायला चाललेलो आहे, मग हे जे झाडाला भेट घेतात येऊन भेटायचं, येऊन भेटल्यानंतर आपलं काय जे दुःख आहे त्या झाडाला सांगून दुःख निवारण करायचं सांगायचं, मग ती काम करत असतं असं, तर ही असं आहे ही शनीचं झाड। रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलला लाईक करा, घंटीचं बटन दाबा, सबस्क्राईब करा, रामकृष्ण हरी मौली।